गुड इवनिंग एवरीवन, वेलकम इन माइंडवे एकेडमिकल इंस्टीट्यूट। आई एम शैलेश सर फॉर मैथमेटिक्स एंड स्टैटिस्टिक्स। प्लीज रजिस्टर योरसेल्फ फॉर आवर अपकमिंग लाइव लेक्चर्स एट www.mind-v.com एंड ऑल्सो सब्सक्राइब आवर यूट्यूब चैनल्स फॉर अपकमिंग न्यू वीडियोज फॉर मैथमेटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री एंड बायोलॉजी। ओके, let us start our today's session. First, we will see our syllabus. Okay, हाँ, syllabus आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड। ठीक है, तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस मध्ये पार्ट वन आणि पार्ट टू केलेले आहे। तर पार्ट वन मध्ये तुमचे टोटली 9 चैप्टर है आणि पार्ट टू मध्ये टोटल 9 चैप्टर है। ओके, तो फर्स्ट चैप्टर एंगल एंड इट्स मेजरमेंट, ये जो चैप्टर है ये चैप्टर सबसे बेसिक चैप्टर है। इसका डायरेक्टली क्वेश्चंस जेई मेन में नहीं आता है, बट इसका जो यूज है वो ट्रिग्नोमेट्री में है, स्ट्रेट लाइन में है, सर्कल में है, कॉनिक सेक्शंस में है, प्रोबेबिलिटी में है। जहां पे भी तुम्हारा एंगल आएगा वहां पे तुम्हारा एंगल एंड इट्स मेजरमेंट्स का कंसेप्ट तुम्हें यूज करना है। ओके, तो हा जो चैप्टर है हा सगळ्यात बेसिक चैप्टर है। त्यानंतर ट्रिग्नोमेट्री। ओके, ट्रिग्नोमेट्री पहिले काय होतं, पहिल्याच्या सिलेबस मध्ये ट्रिग्नोमेट्री फक्त हा एक चॅप्टर होता। आता त्यांनी काय केलेलं आहे, ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 हे सेपरेट चॅप्टर्स केले। त्यानंतर डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस, हा एक असा चॅप्टर आहे तुमचा डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस की जो तुम्हाला इंजिनिअरिंग असू द्या, एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या, फॉर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस। ठीक आहे, त्यानंतर गेट असू द्या, तुम्ही कुठलीही एक्झाम नीट असू द्या, नेट सेट असू द्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हा एक चॅप्टर कंपल्सरी असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमचा आहे स्ट्रेट लाईन, कोनिक सेक्शन, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी पण तुम्हाला अप टू इंजिनिअरिंग पर्यंत हा तुम्हाला प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे। कॉम्प्लेक्स पार्ट टू मध्ये सगळ्यात फर्स्ट चॅप्टर कुठला आहे, कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबर हा 11th असा चॅप्टर आहे की ज्यामधून जेई मेन्सला कंपल्सरी 1 क्वेश्चन असतो, कंपल्सरी। जर तुम्ही याच्यातली कन्सेप्ट जर तुम्ही शिकला तर, आणि मॅथमॅटिक्स मध्ये एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही चॅप्टर मध्ये डायरेक्टली क्वेश्चन जरी तुम्हाला विचारला पण त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची कन्सेप्ट सुद्धा विचारू शकता, सिक्वेन्स सिरीजची विचारू शकता किंवा अँगल अँड इट्स मेजरमेंटची विचारू शकता। म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त चॅप्टर नाही शिकायचे, चॅप्टर मधला कन्सेप्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला, त्या कन्सेप्ट तुम्हाला कुठल्याही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर कुठले आहे, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, मेथड्स ऑफ इंडक्शन्स अँड बायनॉमियल थिअर, स्टेट्स अँड रिलेशन्स, फंक्शन्स, लिमिट, कंटिन्युटी अँड डिफरेन्शिएशन। हा तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि यामधला हा जो सिलेबस आहे हा टोटल सिलेबस तुमच्या जेई मेन्सला आहे। यामधला एकही चॅप्टर असा नाही की तो जेई मेन्सच्या सिलेबसला नाही आहे। ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट अवर फर्स्ट पार्ट वन, फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट। ओके, डायरेक्टेड अँगल। फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय अँगल, अँगल यानी अँगल क्या होता है। अगर ये तुम्हारा एंगल रे, ये तुम्हारा ओरिजिन, ये तुम्हारा ए, ये तुम्हारी पोजीशन बी। ओके, ये दो रेज हैं। अगर तुम्हारा रे ओ, ओ इज ओरिजिन, ठीक है, अगर तुम्हारा रे ओ ए रोटेट कर रहा है अप टू द पोजीशन बी, तो इसके बीच का ये जो भी डिस्टेंस होगा उसे बोला जाएगा तुम्हारा एंगल। ठीक है, तो इसे बोला जाता है एंगल। अब डायरेक्टेड एंगल्स क्या होता है, ये जो डेफिनेशन लिखी है अभी ये डेफिनेशन को मत देखो, अभी पहले एक्सप्लेनेशन सुनो। ठीक है, पहले आपने एक्सप्लेनेशन पाहूया। तर अप टू 10 पर्यंत तुम्हाला काय होतं की जर तुम्हाला सांगितलं गेलं की जर तुम्ही 40 डिग्रीचा अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे किंवा तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, यू हॅव टू ड्रॉ 40 डिग्री अँगल, तर तुम्ही काय करत होता, हा तुमचा प्रोटेक्टर असतो। ओके, या प्रोटेक्टरला तुम्ही काय केलं होतं, ह्या साईडनी पण 0, 1, 2, 3 असतो अप टू 90 पर्यंत आणि या साईडनी पण अप टू 90 पर्यंत असतो। मग तुम्हाला जर 40 डिग्री सांगितलं तर तुम्ही काय करणार, 40 डिग्री तुम्ही या साईडनी 40 डिग्री जाणार। ठीक आहे, हा झाला तुमचा एक अँगल, किंवा या साईडनी 40 डिग्री जाणार, हा झाला तुमचा दुसरा अँगल। ठीक आहे, हा तुमचा ओरिजिन आहे, रे ओ ए, हा पण रे आपण ए डॅश म्हणून, ठीक आहे, आणि हा बी आहे।
यहाँ तुमसे बी डैश है, ठीक है। तो रे अपन अप टू टेन पर्यंत काय करत होतो की हा अँगल ए ओ बी आणि हा अँगल कुठला आपला अँगल ए डॅश ओ आणि बी डॅश, ठीक आहे। हे दोन्ही आपण अप टू टेन्थ पर्यंत आपण दोन्ही 40 घेत होतो, 40 डिग्री आणि हा पण 40 डिग्री, ठीक आहे। पण आता डायरेक्टेड अँगल म्हणजे काय असतो की तुम्हाला याचे डायरेक्शन दाखवायचे, आपको इसे डायरेक्शन दिखानी है। तो डायरेक्शन कैसे दिखाएंगे, डायरेक्शन दो टाइप की होती है, एक होती है क्लॉकवाइज एंड एंटी क्लॉकवाइज। अब क्लॉकवाइज यानी क्या, जैसे अपनी घड़ी जो घूमती है म्हणजे जसं 12, 1, 2, 3 ही जी पोझिशन असते त्या पोझिशनला जो रोटेट करतो आपला जो काटा असतो अवर हँड किंवा मिनिट हँड, ठीक आहे, तो उसको बोला जाता है क्लॉकवाइज। और अगर ये एंटी क्लॉकवाइज यानी अपोजिट डायरेक्शन में घूमेगी तो उसको बोला जाएगा एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन, ठीक है। तो ये जो एंगल है एंगल ए ओ पी, तो इसका जो स्टार्टिंग का ये जो दोनों लेटर रहते हैं म्हणजे हे जे स्टार्टिंग का आपला अँगल लिहितो आपण अँगल ए ओ पी, तर हा जो ए ओ असतो त्या ए ओ ला म्हणलं जातं इनिशियल आर्म, ठीक आहे, इनिशियल आर्म, ठीक आहे। हा असतो आपला स्टार्टिंग पोझिशन म्हणजे जी रे तुमची जो स्टार्टिंग रे त्याला म्हणलं जातो इनिशियल आर्म। आणि जो सेकंड असतो म्हणजे ओ बी जो लास्टचे टू डिजिट टू आपण त्याला जे म्हणतो त्याला ते असतात टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म, ठीक आहे। जो फर्स्ट टू लेटर्स असतात ते असतात इनिशियल आर्म आणि सेकंड टू लेटर्स जे असतात तो असतो टर्मिनल आर्म, ओके। तर हा काय झाला पहिला इनिशियल आर्म आणि हा झाला टर्मिनल आर्म। इनिशियल आर्म जेव्हा तुम्ही एखादा थीटा डिग्री फिरवला जातो तेव्हा तो टर्मिनल आर्म वरती पोझिशन घेतो, टर्मिनल आर्म म्हणजे त्याची फायनल पोझिशन, ठीक आहे। इनिशियल आर्म कडून तो टर्मिनल आर्म ला जातो। तर मग आता हा 40 डिग्री आहे आणि हा पण 40 डिग्री, मग आता हा आपण कसा रोटेट करतोय, आपला इनिशियल आर्म कोणता आहे एओ, एओ आपण कसा रोटेट करतोय क्लॉक वाईज म्हणजे कसा आपण इकडनं या साईडला जातो, ठीक आहे। तर इसको क्या बोला जाएगा क्लॉक वाइज डायरेक्शन। अगर तुम्हारा एंगल क्लॉक वाइज जा रहा है यहाँ पे दिखाया है हाईलाइटेड करके, अगर तुम्हारा एंगल क्लॉक वाइज जा रहा है तो उसको क्या लिखेंगे अपन माइनस लिखेंगे, ठीक है। और अगर तुम्हारा एंगल अगर एंटी क्लॉक वाइज जा रहा है, ठीक है, तो ये जो एंगल है ए डैश ओ बी डैश ये जो एंगल है ये एंटी क्लॉक वाइज डायरेक्शन में, तो एंटी क्लॉक वाइज का जो भी एंगल होगा उसको क्या लिखेंगे पॉजिटिव लिखेंगे, ठीक है। तो ये एंगल ए ओ बी क्या आएगा, ये क्लॉकवाइज था तो ये निगेटिव आएगा, ठीक है, ये निगेटिव 40 डिग्री आएगा। और ये जो है एंगल ए डैश ओ बी डैश, ठीक है, तो ये क्या आएगा क्लॉकवाइज जा रहा है, कैसे जा रहा है एंगल ए ओ, ये जो इनिशियल रे है इसको अपन ऐसे रोटेट कर रहे हैं, तो ये रोटेट करने के बाद में कौन से साइड में जा रहा है एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में जा रहा है, तो इसको क्या लिखेंगे अपन प्लस 40 डिग्री, ओके। तो ये होता है इसका यूज। तो अभी अपन डेफिनेशन देखेंगे क्या है, द ऑर्डर्ड पेयर ऑफ द रेज रे ओ ए कॉमा रे ओ बी टुगेदर विद द रोटेशन ऑफ रेज ओ ए टू द पोजिशन ऑफ रे ओ बी इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड एंगल। यानी इसमें से जो मैंने एक्सप्रेशन दिया है वही डायरेक्टली, यानी क्या बोल रहा है ये रे ओ ए है, ये रे ओ ए को तुम अगर रे ओ बी तक लेके जा रहे हो अप टू द पोजिशन रे ओ बी, इसको बोला जाएगा डायरेक्टेड एंगल। और एक बात है कि डायरेक्टेड एंगल जो लिखा जाता है वो लिखा जाता है ऐसे एंगल, इसको ये ऐसा सर्कुलर देते हैं यानी इसको डायरेक्शन देते हैं कि तुम कौन सी डायरेक्शन में, तो ये एंगल ए ओ बी, ठीक है, इसको बोला जाएगा डायरेक्टेड एंगल। यानी जहाँ पे भी ये तुम्हारा सिंबल आएगा तो ध्यान रखना है कि इसमें तुम्हें क्लॉकवाइज या एंटी क्लॉकवाइज देखने को मिलेगा, ठीक है। और एक बात है इसका यूज क्या है, अगर समझ लो ये पॉइंट है तुम्हारा सेंटर का, ठीक है, इसको तुमने स्ट्रिंग ज्वाइंट किया, स्ट्रिंग यानी मुझे क्या एखादी दोरी यानी तुम्ही इथे एखादा ऑब्जेक्ट लावलेला, ठीक आहे, आणि तुम्हाला या ऑब्जेक्टला एका सर्क्युलर तुम्हाला डायरेक्शन दिलेली की तुम्हाला या सर्कलमध्ये तुम्हाला फिरायचं आहे, ठीक आहे। आणि तो जो पण तुमचा गाईड असेल त्याने जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 40 डिग्री जायचं आहे, आता तुम्ही 40 डिग्री कुठल्या यायला जाणार आहे, ह्या साईडला जाणार आहे की या साईडला जाणार आहे, जर तुम्ही ह्या साईडला फिरला, ठीक आहे, म्हणजे तुमची स्ट्रिंग या स्ट्रिंग वरून तुम्ही अप टू इथपर्यंत आला तुमचा ऑब्जेक्ट, ठीक आहे।
मान लो तुम इत्पर्यंत यहाँ तक आए तो ये कौन से डायरेक्शन में आए, क्लॉकवाइज है या एंटी क्लॉकवाइज है? तो ये तुम्हारा कौन सा डायरेक्शन होगा? एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन। तुम्हारे तुम पोजीशन क्या बोलोगे अगर ये समझो एक्स डिग्री एंगल है, ठीक है? तो एक्स डिग्री एंगल तुम कौन से पॉजिटिव गए या निगेटिव गए? तो क्लॉकवाइज गए या निगेटिव, तो तुम क्या बोलोगे? हम निगेटिव एक्स डिग्री पे अभी पहुंचे, ठीक है? अगर तुम्हें यहाँ से ये तुम्हारा ओरिजिनल पोजिशन है, ओरिजिनल पोजिशन से तुम आए, तुम यहाँ तक पहुंचे, ठीक है? ये तुम्हारा बी पोजिशन है। यहाँ पे अगर तुमने वाई डिग्री एंगल रोटेट किया है तो अब तुम्हारी पोजिशन क्या हो गई कि तुम यहाँ से ओरिजिन से तुम क्लॉकवाइज घूम रहे हो, ठीक है? तो क्लॉकवाइज यानी क्या कि तुम नेगेटिव में जा रहे हो, नेगेटिव वाई डिग्री तुमने घूमा, यानी ये जो भी है ये तुम्हारी पोजिशन दिखाता है। इसका यूज क्या है डायरेक्टर एंगल का, ये तुम्हारी पोजिशन दिखाता है फ्रॉम ओरिजिन। तो तुम कैसे घूमे हो, तुम क्लॉकवाइज घूमे हो या एंटी क्लॉकवाइज, मुझे तुम क्लॉकवाइज फिर रहा है कि एंटी क्लॉकवाइज फिर रहा है, ये तुमसे डायरेक्टेड एंगल से यूज है, ठीक है? ओके, तो अभी डायरेक्टेड एंगल्स में बहुत सारे एंगल्स है, ठीक है? तो उसमें सबसे पहला कौन सा है? जीरो एंगल। जीरो एंगल यानी क्या? अब डायरेक्टेड एंगल में सबसे पहले दो चीजें ध्यान रखनी है। एक तो कौन सा है अपना? इनिशियल आर एंड टर्मिनल आर, ठीक है? जब भी तुम्हें जीरो एंगल बोला जाएगा, वन रोटेशन एंगल बोला जाता है या डायरेक्शन एंगल बोला जाएगा, डायरेक्टेड एंगल, तो आपको ध्यान रखना है उसका इनिशियल आर्म कौन सा है और टर्मिनल आर्म कौन सा है, ठीक है? तो जीरो एंगल में क्या रहेगा, जो भी तुम्हारा जेपन तुमसे पहला इनिशियल आर्म असणार आहे, ठीक है? म्हणजे हा एंगल हा रे समजा तुमचा ओ ए, ठीक है? रे ओ ए आणि तुमचा फायनल जे पोजिशन असणार आहे रे ओ बी ची, ठीक है? म्हणजे तुम्ही ओ ए पासून ओ बी, जर तुम्ही रे ओ ए हा तुमचा रोटेटर झाला नाही, ठीक है? म्हणजे तुमचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म या दोघांची जर पोजिशन एकच असेल, इफ यूर टर्मिनल आर्म एंड इनिशियल आर्म सेम पोजिशन में अगर रहेगा तो उसको बोला जाएगा जीरो एंगल। म्हणजे त्यांनी त्याची जी पोजिशन आहे ती काही रोटेटर केलेली नाही, त्याच्यामधून त्याचा जो अँगल असणार आहे तो अँगल किती असणार आहे त्याच्यातला? हा झिरो अँगल असणार आहे, झिरो डिग्री, ठीक आहे? आता झिरो अँगलची कंडिशन काय असणार आहे? सगळ्यात पहिले इनिशियल आर्म इक्वल्स टू टर्मिनल, नो रोटेशन है, ओके? जे तुमचं इनिशियल आर्म होतं, इनिशियल आर्म हा तुमचा फिरलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे तिथला जो अँगल आहे त्याला काय म्हटलं जाईल? झिरो अँगल म्हटलं जाते। आता वन रोटेशन अँगल, वन रोटेशन अँगल म्हणजे काय तुमचा? इट्स ओरिजिन ओ, ये तुम्हारा रे ओ ए, ठीक है? आता समझा हा तुमचा रे ओ ए, तुमचा हा जर रे ओ रोटेट होऊन जर पुन्हा तुमच्या रे ओ ए च्या जागेवरती आला आणि हा टर्मिनल आर्म झाला, तर याला म्हणजे आता वन रोटेशन, ओके? म्हणजे तुमचा इनिशियल आर्म जो होता तो तुमचा इनिशियल आर्म टोटल थ्रू आउट तुमचा रोटेट होऊन मग तुमच्या ओ एच्या पोझिशनवरती आलाय, ठीक आहे? त्याला म्हणतात वन रोटेशन अँगल, ठीक आहे? हा पण याचे पण इनिशियल आर्म इक्वल टू टर्मिनल आर्म, म्हणजे याची जी पोझिशन आहे ती सेमच असणार आहे, बट त्याचा जो इनिशियल आर्म होता ना तो इनिशियल आर्म रोटेट होऊन आलेला आहे, या झिरो अँगल मध्ये बघा तुम्ही इनिशियल आर्म रोटेट नाही झालेला, त्यामुळे हा झिरो अँगल आहे। आणि वन रोटेशन मध्ये तुमचा इनिशियल आर्म जो होता तो इनिशियल आर्म तुमचा रोटेट होऊन पुन्हा त्याच पोझिशनला आलेला आहे, इसलिए उसको क्या बोला जाएगा? वन रोटेशन एंगल। बट वन रोटेशन का एंगल क्या आएगा? इसका एंगल ए ओ पी, इसका एंगल आएगा 360 डिग्री, ओके? अगर वन रोटेशन कोई भी रे अगर वन रोटेशन कंप्लीट करता है, इफ एनी रे रोटेट्स वन रोटेशन देन द एंगल इज 360 डिग्री, ओके? तो याचा अँगल काय? झिरो अँगल तर झिरो, आणि वन रोटेशनचा अँगल किती आहे? 360 डिग्री, ओके? अब हे स्ट्रेट अँगल्स अँड अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन। अब स्ट्रेट अँगल क्या होता है? हम सबको पता है, हम सब लोग एक ध्यान में रख सकते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 90 डिग्री अँगल्स म्हणजे असं, 90 डिग्री अँगल्स म्हणजे काय असतो? म्हणजे तू दोन स्ट्रेट लाईन आहे, इफ टू स्ट्रेट लाईन्स आर इंटरसेक्ट विथ इच अदर
that the angle inscribed by these two lines is called as a right angle triangles. ठीक है, यानी राइट एंगल ट्रायंगल्स की डिग्री क्या है, तो हम 90 डिग्री चाह रहे हैं राइट एंगल ट्रायंगल। ठीक है, तो आता आप लोग जब मुझे स्ट्रेट एंगल्स पाइए, स्ट्रेट एंगल्स में जो कहा कि हाँ तुमसे ओरिजिन है ओ, ठीक है, या ओरिजिन का सुन तुमसे एक रहा हाँ एक रे ओ ए, हाँ रे ओ ए तुम्हारा अच्छा पोजिशन ला नहीं चाहे कि हाँ रे ओ ए यानी तुमचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हा तुमचा एक स्ट्रेट लाइन मध्ये आला पाहिजे। मग तो स्ट्रेट लाइन मध्ये केव्हा आई, ज्या तुम्ही हा इनिशियल रे तुमचा हा इनिशियल रे तुम्ही जेव्हा ह्या पोझिशनला आणला रे, ठीक आहे, हा रे ओ बी या पोझिशनला तेव्हा तुम्ही आणसाल तेव्हा तो ही काय झाली एक स्ट्रेट लाईन झाली। मग याच्यामध्ये अँगल्स किती असणार आहे, हा हा जर पूर्ण थ्रू आउट हा एक 90 डिग्री आहे आणि हा 90 डिग्री, 90 90 किती झाला 180 डिग्री, म्हणजे स्ट्रेट लाईन मधला हा अँगल किती होणार तुमचा टोटल, हा अँगल होणार तुमचा 180 डिग्री। ठीक आहे, स्ट्रेट अँगल्स मध्ये जो अँगल इन्स्क्राइब होतो दोन रेज मधला, द अँगल इन्स्क्राइब बाय द टू रेज इन द स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री। ओके, हा पॉइंट रिमेंबर करायचा तुम्हाला की स्ट्रेट अँगल्स मधला जो अँगल असतो दोन रेज मधला तो असतो 180 डिग्री। ठीक आहे, अब है अँगल्स, नेक्स्ट पॉइंट क्या है, अँगल्स इन स्टैंडर्ड पोजिशन। अँगल्स इन स्टैंडर्ड पोजिशन यानी क्या रहता है, जो अपनी कोऑर्डिनेट सिस्टम है, सबको पता होगा कि कोऑर्डिनेट सिस्टम में अपन क्या करते हैं, दो एक्सिस रहते हैं, एक एक्सिस रहता है एक्स एक्सिस और एक एक्सिस रहता है वाई एक्सिस। ठीक है, एक्स एक्सिस और वाई एक्सिस, ये रहता है पॉजिटिव, ये रहता है पॉजिटिव, हाँ माइनस नहीं हाँ सो माइनस। ठीक है, हाँ अपन वाई एक्सिस तो हाँ अपन एक्स एक्सिस, मतलब यहाँ कोऑर्डिनेट सिस्टम में जर तुमचा इनिशियल आर्म जर तुमचा याच ऍक्सिस वरती असेल, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जर तुमचा इनिशियल आर्म असेल, म्हणजे तुमचा जो पण अँगल असेल तो जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरून जर क्रिएट होत असेल, म्हणजे इनिशियल आर्म त्याचा जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर तो असतो स्टँडर्ड पोझिशन मध्ये। म्हणजे आता समजा आपण पाहूया हा अँगल एक पी, ठीक आहे, इट्स ओरिजिन ओ, हा एक अँगल आहे बी, हा एक अँगल सी। ठीक आहे, तर आपण पाहूया आणि ह्या एक्सला आपण नाव देऊ ए। ओके, तो या कोणचा अँगल आहे, अँगल ए ओ पी, अँगल ए ओ पी, अँगल ए ओ एंड सी। ठीक आहे, और कोणचा अँगल असेल, अँगल पी ओ B, the angle B O C, angle C, नहीं angle C O P, ठीक है C O P, ये इतने angles इस वाले coordinate system से बनते हैं। ओके, तो अभी देखेंगे angle A O C, मैंने क्या बोला, angles in standard position से क्या, इसका initial ray, ठीक है initial ray जो भी होगा starting ray वो अगर x एक्सिस के पॉजिटिव x एक्सिस के ऊपर अगर होगा तो वो होगा एंगल इन स्टैंडर्ड पोजीशन। तो अभी ये क्या है, एंगल ए ओ पी, इसका इनिशियल आर्म कौन सा है, ए ओ, फर्स्ट लेटर इज इनिशियल आर्म। ठीक है, तो इनिशियल आर्म ओ ए, ओ ए क्या है तुम्हारा पॉजिटिव एक्सिस, यानी ये क्या हो गया स्टैंडर्ड पोजिशन। नेक्स्ट वन ए ओ बी, ए ओ बी, ए ओ क्या है तुम्हारा इनिशियल आर्म है, इनिशियल आर्म तुम्हारा x एक्सिस के ऊपर है, तो ये भी क्या हो गया तुम्हारा एंगल इन स्टैंडर्ड पोजिशन। उसके बाद में कौन सा एंगल है, एंगल ए ओ सी। ठीक है, अपन एंगल कुठला है, ये इनिशियल आर्म कुठला है, ओ ए, ओ ए कुठे है पॉजिटिव एक्स एक्सिस, म्हणजे आपण काय झाला एंगल इन स्टैंडर्ड पोजिशन। आता एंगल पी ओ बी, इनिशियल आर्म कुठला झाला याचा, पी ओ, पी ओ क्या हो गया अभी इनिशियल आर्म, तो इनिशियल आर्म है क्या तुम्हारा पॉजिटिव एक्स एक्सिस के ऊपर, नहीं है, वो फर्स्ट क्वाड्रेंट में है लेकिन पॉजिटिव एक्स एक्सिस, तो ये क्या हो गया नॉन स्टैंडर्ड पोजिशन में, यानी ये एंगल इन स्टैंडर्ड पोजिशन में नहीं है। एंगल बी ओ सी क्या है, एंगल बी ओ सी, इसका इनिशियल आर्म कौन सा है, बी ओ, ये भी पॉजिटिव एक्स एक्स के ऊपर नहीं है, तो ये भी स्टैंडर्ड पोजिशन में नहीं है। एंगल सी ओ पी, एंगल सी ओ पी है क्या, नहीं है, ये भी इसका भी इनिशियल आर्म पॉजिटिव एक्स एक्स के ऊपर नहीं है, तो ये स्टैंडर्ड पोजिशन पे नहीं है। ठीक है, तो ये हो गए तुम्हारे एंगल्स इन स्टैंडर्ड पोजिशन। उसके बाद में क्या है, क्वाड्रेंटल एंगल्स। अब क्वाड्रेंटल एंगल्स क्या होता है कि
तुम्हारे क्वाड्रेंट सिस्टम सबको बताया अपन को क्या है, पॉजिटिव एक्स एंड वाई एक्सिस, ठीक है। तो ये क्या हो गई एक्स एक्सिस, ये क्या हो गई वाई एक्सिस। अब क्वाड्रेंटल एंगल में ध्यान रखना है कि ये जो भी उसका इनिशियल आर्म जो भी होगा वो इनिशियल आर्म एंड फाइनल आर्म जो भी है ये इस क्वाड्रेंट के ऊपर लाया होनी चाहिए, ठीक है। यानी इनिशियल आर्म एंड टर्मिनल आर्म लाइज ऑन एक्स एंड वाई क्वाड्रेंट, ठीक है। म्हणजे आपण जे पण तुमचा अँगल असू द्या, म्हणजे अँगल ए ओ बी, ठीक आहे। आता हा आपला समजा झाला हा ए, हा ओरिजिन असल्यामुळे ओ, आणि समजा हा अँगल तुमचा बी आहे, ठीक आहे। हा अँगल समजा तुमचा सी आहे, हा अँगल तुमचा काय डी आहे, ठीक आहे। तर याच्यामधून क्वाड्रेंटल अँगल कोणते म्हणले जाते, ए ओ बी हा किती 90 डिग्री, ठीक आहे। ए ओ बी 90 डिग्री झाला। अँगल ए ओ सी हा तुमचा क्वाड्रेंटल अँगल होईल का, हा क्वाड्रेंटल अँगल नाही होणार, ठीक आहे। कारण क्वाड्रेंटल अँगल म्हणजे तो तुमचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म, ये जो दो भी आर्म आहे तुम्हारे, रे जो भी है वो तुम्हारे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस के ऊपर होना चाहिए। यानी अगर तुम्हारा इनिशियल आर्म एक्स एक्सिस के ऊपर है तो तुम्हारा जो टर्मिनल आर्म है तो तुम्हारा वाय एक्सिस के ऊपर होना चाहिए। इसको बोला जाएगा क्वाड्रेंटल एंगल। यानी क्वाड्रेंटल एंगल कौन से होंगे, या तो वो 90 डिग्री होगा, या तो वो 180 डिग्री होगा फ्रॉम जीरो, या तो वो 270 डिग्री होगा, या तो 360 डिग्री होगा। यानी जो भी तुम्हारे इन इंटीग्रल मल्टीपल्स ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड एज क्वाड्रेंटल एंगल। अगर तुम्हें कोई क्वेश्चन आए इसमें से क्वाड्रेंटल एंगल कौन से, तो क्वाड्रेंटल एंगल कैसे निकालेंगे, तो उसका जो मीनिंग होगा वो एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस अगर 90, 180, 270, 360 एक्स एंड वाई एक्सिस ओरिजिनल जो हमारे क्वाड्रेंट्स हैं उसके बीच में अगर उसके ऊपर अगर लाया हुआ तो उसको क्वाड्रेंटल एंगल बोला जाएगा, ठीक है। ये हो गया क्वाड्रेंटल एंगल। नेक्स्ट वन इज को टर्मिनल एंगल। अब को टर्मिनल एंगल यानी क्या, अगर ये तुम्हारा एंगल है एंगल ए ओ एंगल बी, ओके, इसके बीच का एंगल अगर अपन 30 डिग्री अज्यूम करो, ओके, इफ द एंगल बिटवीन द रे ओ ए एंड रे ओ बी इज 30 डिग्री, वी आर अज्यूमिंग, ओके। तर आता सांगा मला हा 30 डिग्री, ठीक आहे। तर रे ओ ए पासून जर आपण पुन्हा घ्यायला गेलो रे रे ओ ए टू रे ओ बी, हा अँगल किती येईल तुमचा, हे झालं तुमचं वन रोटेशन, ओके, इनिशियल आर्म पासून वन रोटेशन म्हणजे किती 300, ठीक आहे। 300 प्लस 360 प्लस 30 किती झाला 390, ओके, हा एक झाला 390। मग आता जर तुम्हाला फक्त एवढा अँगल जर काढायला लावला, ओके, एवढा अँगल किती होणार तुमचा, टोटल वन रोटेशन किती असतो 360 डिग्री, फुल वन रोटेशन इज 360 मायनस दिस वन 30, 360 मायनस दिस 30 इट इज 330, ओके, म्हणजे 330 झाले। तर आता याच्यामधून ह्या एकाच अँगलचे म्हणजे इनिशियल आर्म आणि फायनल आर्म हे त्यांची फिक्स आहेत, पण त्याच्यामधून जेवढे अँगल्स तयार झाले तुमचे इंटेरियर अँगल्स असू द्या किंवा एक्सटेरियर, ते जे दोन अँगल्स दिलेले आहेत त्या दोन अँगल्सचा जर डिफरन्स जर तुमचा 360 मल्टिपलमध्ये येत असेल, द डिफरन्स बिटवीन द टू अँगल्स इज इन द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360, देन दिस अँगल इज कॉल्ड एज द कोटर्मिनल अँगल्स, ओके। तर मी इथं हायलायटेड करके रखा आहे, इथं टू डायरेक्टेड अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स, देन द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ दीज टू अँगल्स इज एन इंटिग्रल मल्टीपल ऑफ 360 डिग्री, ओके। तो इसको बोला जाएगा को टर्मिनल एंगल। को टर्मिनल एंगल की प्रॉपर्टी क्या है, उसके बीच का जो भी डिफरेंस होगा द डिफरेंस बिटवीन दीज टू एंगल्स इज इंटीग्रल मल्टीपल ऑफ 360 डिग्री। को टर्मिनल एंगल म्हणजे काय, जे पण दोन अँगल्स तुम्हाला दिलेले असतील त्या दोन अँगल्सच्या मधला जो डिफरन्स असेल तो इंटिग्रल मल्टीपल ऑफ 360 असेल, ठीक आहे। तर लेट अस सी द सम न्यूमेरिकल्स, ओके, दीज आर द सम न्यूमेरिकल्स। हे एक्सरसाइज 1.1 मध्ये दोन न्यूमेरिकल्स आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.1 चा, डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ द अँगल्स आर कोटर्मिनल्स एंगल। पण आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर हा बोर्डमध्ये क्वेश्चन आला तर बोर्डमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग पार्ट लिहावा लागतो, बोर्डमध्ये डायरेक्टली मार्क्स भेटत असतात। आणि हाच क्वेश्चन जर तुम्हाला
सीईटी मध्ये किंवा तुमच्या जेडब्ल्यू मेन्स मध्ये आलं तुम्हाला त्याच्यामध्ये रायटिंग पार्ट लिहायचा नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे कन्सेप्ट क्लिअर करा की तुम्ही सीईटी मध्ये तुमचं फक्त उत्तर पाहिलं जातं, तिथलं आन्सर तुम्हाला तिथे तुम्ही रायटिंग किती लिहिली आहे प्रेझेंटेशनला महत्व नाही आहे, आणि बोर्ड मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशनला महत्व आहे. ठीक आहे, तर आपण पहिले बोर्डच्या मेथडनी पाहू द्या. ठीक आहे, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ द अँगल्स आर कोटेनियस. क्वेश्चन लक्षात घ्यायचा पहिले, क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय की तुम्ही खाली लिहिलेले जे दोन क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला कोटेनियस अँगल फाइंड करायचे. आता कोटेनियस अँगल चा आपण काय करायला की त्याच्यामध्ये दोन मध्ये डिफरन्स जो तुमचा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असला पाहिजे. तर ठीक आहे, तर लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी 210 डिग्री आणि -150 डिग्री. ठीक आहे, तो जर आपण याला बोर्ड मध्ये लिहित असेल तर याला काय लिहावं लागेल पाहिजे, लेट अँगल ए इज इक्वल्स टू 210 डिग्री आणि अँगल बी इज इक्वल्स टू -150 डिग्री. ओके, सो लेट आपल्याला माहिती आहे कोटेनियस अँगल्स डेफिनेशन की त्याच्यामधला जो दोन मधला अँगलचा डिफरन्स असणार आहे तो दोन अँगलचा डिफरन्स तुम्हाला पहिले काढावा लागेल. तर याच्यातला कुठला दोन अँगल आहे, आपण कधी पण जेव्हा आपण अँगलचं सबस्ट्रॅक्शन करतो मोठ्यामधून लहान अँगल सबट्रॅक्ट करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. सो आता इथे काय करणार आपण 210 डिग्री मायनस इन ब्रॅकेट आता हा -150 ओके 210 डिग्री -150. तर मायनस मायनस हे जनरल ऑपरेशन, मायनस मायनस इज द प्लस, म्हणजे काय होणार 210 डिग्री प्लस 150. 210 प्लस 150 किती येणार आहे, 0006 आणि हे 3, म्हणजे हा 360 डिग्री आहे. म्हणजे काय आता इथे लिहावं लागेल द डिफरन्स बिटवीन given two angles are in integral multiple of 360 degrees. Hence given angles are coterminous. ओके, ही झाली तुमची बोर्डची मेथड. ठीक आहे, जर तुम्हाला हे दोन दिलेले असेल तर तुम्हाला एवढं सगळं रेस्ट्रिक्शन लावावं लागेल, तेव्हा तुम्हाला दोन किंवा तीन मार्कला जेवढं क्वेश्चन असेल तेवढं तुम्हाला भेटेल. ठीक आहे, आणि हा सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण डायरेक्टली सीईटी किंवा मेन्सच्या मेथडने आपण पाहू. तर याच्यात काय दिले त्यांनी -405 डिग्री आणि 675 डिग्री. ओके, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली काय पाहिजे अँगल ए आणि अँगल बी. ठीक आहे, हे नाही लिहिले तर डायरेक्ट काय मोठ्यामधून लहान मायनस करायचं, मोठा कुठला अँगल तुमचा 675 मायनस -405. ठीक आहे, त्याचं आन्सर किती आहे 5501 8. ओके, देन 4 1080 इंटिग्रल मल्टिपल आहे का, 1080 हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे. ओके, तर मग हा अँगल कोटेनियस अँगल आहे का, हो आहे कोटेनियस, दिस अँगल इज द कोटेनियस अँगल. ओके, थँक्स यू. तर आपण आज इथपर्यंत पाहिलेले कोटेनियस अँगल पर्यंत, नेक्स्टचा जो सिलेबस आपण तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे, थँक्यू.